नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओ तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत रिव्ह्यू KGF 2 आणि जर्सी यांचं क्लॅश होणार आहे त्याबद्दल. चला सुरू करूया. कालच एक अपडेट आले की जर्सी हा 14 एप्रिलला रिलीज होणार आहे आणि KGF 2 तर 14 एप्रिलला रिलीज होणार आहे. फायनल आहे, KGF ने मागे पुढे डेट केली नाही, पण जर्सीची 30 तारखेला होणार होती, 30 डिसेंबरला जर्सी रिलीज होणार होता, पण त्यानंतर त्यांनी डेट पोस्टपोन केली. नंतर जानेवारी महिन्यात रिलीज होणार होता, त्यानंतर त्यांनी अजून पोस्टपोन केली डेट. आता हे लोक 14 एप्रिलला जर्सी फायनल रिलीज करतात की त्या मागचं लॉजिकच समजत नाही मित्रांनो, की यार काय नक्की यार नक्की 14 एप्रिलच का? कारण 14 एप्रिलला KGF चॅप्टर रिलीज होणार आहे. KGF चॅप्टरच्या समोर कोण टिकू नाही शकत हे आपल्याला पण माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती, पण नक्की 14 एप्रिलच का? कारण की आहे ना, ते आता कमवणार नाही पिक्चर सगळ्यांनाच माहिती जर्सी, कारण की जर्सी हा आधीच युट्यूबवरती अवेलेबल आहे, ते पण हिंदी डबिंग मध्ये, त्यांना पण जास्त चांगला रिस्पॉन्स भेटतो. आणि आता मग लोक का बघतील ना ती स्टोरी, परत तेच रिन्यू करून बॉलिवूडचं, तेच चालू आहे. तर मला वाटत की लोक तो पिक्चर बघायला तिकडे जातील थिएटर मध्ये, त्याविषयी आपण KGF रेफरन्स करू ना, KGF बघू ना, एवढे आपण वेट करतो पण KGF 2 ची, तर आपण तो पिक्चर बघू ना KGF. तर त्यांना असं वाटेल की नंतर परत बोलायला मोकळे जर्सीवाले की बाबा ठीक आहे, आता KGF मुळे आमचा बिझनेस जरा लो झाला, KGF मुळे आमचं जरा कलेक्शन जास्त नाही झालं, बॉक्स ऑफिस कलेक्शन, हे त्यांना कारण भेटेल. तर त्यामुळे ती लोक आता 14 एप्रिलचं कारण शोधले की बाबा हा ह्या ठिकाणी जर्सी आपण रिलीज करू म्हणून. पण आता KGF समोर तर कुठला पिक्चर टिकत नाहीये. लासिंग चड्डा पण 14 एप्रिलला रिलीज होणार होता, पण आता काल अपडेट आले की आमिर खानने पण आता ऑगस्ट महिन्यामध्ये लासिंग चड्डाला रिलीज करणार आहे. आता विचार करा, आमिर खान एवढा मोठा आहे, त्यांनी बिग बजेट पिक्चर आहे जबर लासिंग चड्डा, थोडस लॉजिक आहे. KGF तर माहिती आहे सगळ्यांना आता किती क्रेज आहे, खूप किती जण वाट बघताय. ते ऍक्च्युअली टीझरला 250 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज भेटते फक्त टीझरला, अजून फिल्म याची बाकी आहे आणि त्याचबरोबर ट्रेलर याचं बाकी आहे, अजून KGF चा अजून सगळे गाणे याचे बाकी आहेत KGF चे. तर मग त्यावरनं समजेल आता नेमकी रिस्पॉन्स काय होणार आहे या गोष्टीचा, कारण की मी तर स्वतः तरी जर्सी बघायला जाणार आहे, कारण की गोल्डमॅन फिल्मने आधीच युट्यूबवरती जर्सी टाकलेलं आहे, त्या लेवलची ऍक्टिंग ऑब्व्हियसली शाहिद कपूर करेलच आणि केली पण असेल त्यांनी त्या जर्सीमध्ये, पण तिसरी स्टोरी माणसं का बघतील ना? तुम्ही किती वेट करताय KGF चं ते आम्हाला कमेंट करून सांगा. नवीन अपडेट आणि नवीन व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण भेटू एका नवीन एका अपडेट आणि रिव्ह्यू मध्ये. चला नमस्कार मित्रांनो.